देवाचरणी प्रार्थना ना उदंड आयुष्य लाभो आणि असच जे गोरगरीब यांच्या सेवेत संजय भाऊ आणि छायाबाई हे जे गोरगरीबांची मदत करतात असंच त्यांना देव असंच आशीर्वाद दो आणि लोकांची सेवा अशीच करावी। तसेच आपले तानाजी भाऊ जाधव आणि जेवढे कारगर ग्रुपचे आहेत हे जे बोलतात ना की हे जे उन्हाळ्यात रस्त्यावर बसतात इस्ती पोरं आहेत जे कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांनी बॉडीला हात नाही लावला हीच पोरं होती त्यांना मदत करावी। खाली होते उतरलेले हीच पोरं ही जी धावून गेली होती सर्वांसाठी तुम्हाला माहिती आहे पहिल्यात आपल्याला भाषण भीषण देत आहे गलत का विरोध खुलकर कीजिए चाहे फिर वो राजनीति हो या समाज इतिहास आवाज उठाने वालों का लिखा जाता है तलवे चाटने वाले भड़वों का है तो बोलने को सीखो समझा। सौ साल की जिंदगी इम्पोर्टेंट नहीं है वो जिंदगी के 10 साल कैसे जिए ना वो इम्पोर्टेंट है। जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है और मरो तो ऐसे मरो सारा घंटा अपना कुछ नहीं था लाइफ में ना तो बोलना सीखो क्योंकि आज ना आज ये देश का भविष्य है ये युद्ध तुमके माँ बाप को बोलता हो कि बच्चों को बताओ कि अपने ऐसे ऐसे महापुरुष थे ये देश हमारा है और इसके खिलाफ जो बोलेगा उनको तो लेना पड़ेगा तुम्हारा किसी किसी को मेरी बात नहीं पसंद आती क्या करेगा मेरे को भी घंटों फर्कने पड़ता है पहले ही बोल देता हूँ जिसको भी मेरे बात का बुरा लगता है वो पहले ही बोल सकता है टाइगर ग्रुप वाले क्या है ना इन लोग खुद तो कुछ करते हैं घर में बैठेंगे बर्गर पेप्सी पिएंगे फिर डायलॉग देंगे हाँ इन लोग का बोल रहा क्या बोल रहे हैं बोला ही क्या है ये अपना हिंदुस्थाना विरुद्ध चुकीचं बोलतात आपल्या लोकांविरुद्ध चुकीचं बोलतात आपला तिरंगा जायतात मग त्यांना नाही घेणार कपाटात तर काय करणार त्यांना बोला ना असं करू नको मी पण नाही घेणार कपाटात आपल्या देशाविरुद्ध बोलणार घोडा कन्फर्म लावणार ज्याला माझी जे उखाडायची ते उखाडा धन्यवाद धन्यवाद।